नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात. मी हेमांगी पाटील करूया झाडांशी मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे बेकिंग पावडरचा उपयोग. झाडावर कीड पडली आहे, रोग आलेला आहे, पांढरा मावा वगैरे अशी कीड पडली आहे किंवा झाडांची पानांना छिद्र पडली आहे, तर आपल्या घरी असणाऱ्या बेकिंग पावडरचा उपयोग आपण कसा करू शकतो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलंय, तरी व्हिडिओ पूर्णपणे बघावा ही विनंती. त्याच्यावर परफेक्ट असा उपाय करू शकतो. तर चला तर मग मी तुम्हाला त्यांचे उपयोग सांगते. पहिला उपयोग म्हणजे फुलं छान येण्यासाठी बऱ्याचदा गुलाब जास्वंद या झाडाच्या बाबतीत असं होतं की रोपट्यांची पानं हिरवीगार छान असतात, झाडांवर कळ्याही भरपूर येतात, पण कळ्यांना नेमकी कीड लागते त्यामुळे कळीचे छान फूल होत नाही, तिची वाढ खुंटे किंवा पाकळ्या झटपट गळून जातात. फुलांचा हा रोग घालवण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. ही समस्या चालविण्यासाठी 1 लिटर पाणी घ्या, त्यात 1 टीस्पून बेकिंग सोडा टाका आणि हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून कळी येऊ लागली की 2 ते 3 दिवस तिच्यावर हे मिश्रण फवारा. मिश्रण फवारताना ते व्यवस्थित हलवून घ्यावे. दुसरा उपयोग म्हणजे रोपट्यांवर कीड रोग पडला असल्यास अनेकदा एखाद्या रोपट्यावर पांढरट भुरकट किंवा रवाळ कीड दिसून येते किंवा एखादा रोग पडून झाडाच्या पानांना छिद्र पडू लागतात. कुंडीतील मातीला किंवा झाडांच्या खोडाला, फांद्यांना किंवा मातीला बुरशी येऊ लागते. ही कीड बुरशी रोग घालवण्यासाठी 1 लिटर पाणी घ्या, त्यात 2 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून नीम ऑइल आणि नीम ऑइल नसेल तर कोणतंही व्हेजिटेबल ऑइल टाका. त्यात लिक्विड सोपचे 10 थेंब टाका. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि झाडाच्या आठवड्यातून 1-2 वेळा टाका. आधी एखाद्या पानावर मारून पॅच टेस्ट करून बघा आणि त्याच्यानंतरच हे मिश्रण सगळ्या झाडांवर फवारा. म्हणजे काही नुकसान होणार असेल तर आधी पानांवरच होईल आणि जर नाही झालं तर मग आपण सेफ समजू शकतो त्याला आणि सगळ्या झाडांवर मारू शकतो. तिसरा उपयोग म्हणजे झाडाची पानं स्वच्छ करण्यासाठी. पानांवर धूळ काढून ते स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो. यासाठी 1 लिटर पाणी घ्या, त्यात 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण झाडांवर फवारा, त्यामुळे पाणी स्वच्छ होतं. उपयोग म्हणजे झाडांना किंवा मग टेरेस फर्निचर यांची स्वच्छता करण्यासाठीही बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. यासाठी 2 टीस्पून बेकिंग सोडा आणि 2 टीस्पून लिक्विड सोप 1 लिटर पाण्यात टाका. आता ह्या पाण्याने गार्डनमधील वस्तूंची साफसफाई करा. तर आहे ना हा घरगुती आणि छान उपाय. आता मागच्या लॉकडाऊनमध्ये तर सगळेच बेकिंग सोडा वापरून केक वगैरे बनवायला लागले होते आणि आता जर तो बेकिंग सोडा शिल्लक पडला असेल तुमच्याकडे तर तो आपल्या गार्डनमध्ये आपल्या झाडांसाठी वापरायला काय हरकत आहे? चला तर मग नक्की करून बघा बेकिंग सोड्याचा आपल्या गार्डनमध्ये उपयोग. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून लवकरात लवकर कळवा आणि माझे ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त बागप्रेमी मित्रमित्रींना पोहोचायला मदत करा आणि जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग.